संस्कृति प्रतिष्ठान तर्फे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त दरवर्षी दिला जाणारा अटल संस्कृति गौरव पुरस्कार यावर्षी जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना दिला जाणार असल्याची घोषणा आज संस्कृति प्रतिष्ठानचे अध्यक्ष महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली. अटलजी गेल्यानंतर अटलजींच्या स्मृती जागृत ठेवण्याच्या उद्देशाने आणि विशेषतः या पुणे शहराशी अटलजींचा एक वेगळा संबंध होता, वेगळं नातं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने गेले सलग 3 वर्ष अटलजींच्या नावानं अटल संस्कृती गौरव पुरस्कार हा आम्ही सुरू केला. पहिल्या वर्षी विद्यावाचस्पती डॉक्टर शंकर अभ्यंकर यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. दुसऱ्या वर्षी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं काम असलेले डॉक्टर शाहबा मुजुमदार सर यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथजी माशेलकर यांना आज आम्ही जाहीर केला. या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते दिनांक 25 डिसेंबरला हा पुरस्कार प्रदान सोहळा होतो आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये सायंकाळी 5:30 वाजता हा सोहळा होताना अनेक मान्यवर मंडळी यानिमित्तानं उपस्थित राहणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, या शहराचे खासदार गिरीशजी बापट आणि असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 1,00,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. शिवाय अटलजींच्या कवितांवरती आधारित ज्यांनी संगीतबद्ध त्या कविता करून एक कार्यक्रम केला आहे अशा पद्मश्री पुरस्कार प्राप्त गायिका पद्मजा फेनानी यांचासुद्धा कार्यक्रम यानिमित्तानं होणार आहे. त्यामुळे एकूणच अटलजींच्या संदर्भातल्या त्यांच्या आठवणी ह्या जागृत करणं असेल, अटलजींचं स्मरण करणं असेल. आणि अटलजी केवळ एक राजकारणी नव्हते, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं एक वैशिष्ट्य आहे की ते एक कवी होते, ते एक साहित्यिक होते. आणि म्हणूनच या अनुषंगानेच अशा प्रकारच्या कार्यक्रमातून अटलजींना श्रद्धांजली अर्पित करणे हा त्याच्या मागचा आमचा खरा उद्देश आहे, आमची भावना आहे. आणि म्हणूनच मी पुणेकरांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की मोठ्या संख्येनं आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं, या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. शासनानं जे घालून दिलेले नियम आहेत, बालगंधर्व रंगमंदिर असो अथवा कुठलंही नाट्यगृह असेल, त्याच्यामध्ये 50% आसन क्षमताच आज त्याला मान्यता आहे. तो नियम पाळूनच हा कार्यक्रम होणार आहे. त्या ठिकाणी कोरोनाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती मास्क असेल, सॅनिटायझर असेल, अशा ह्या सगळ्या वस्तूंचं वाटपसुद्धा होईल, त्याचा वापरसुद्धा करण्यात येईल. आणि म्हणूनच अटलजींच्या स्मृती जागृत ठेवण्याच्या संदर्भात या जो काही कार्यक्रम आपण सुरू केला तो खंडित न करता या संकटाच्या काळामध्ये सुद्धा त्याची काळजी घेऊन हा कार्यक्रम आपण करतो आहे. मी पुणेकरांना आवाहन करीन की आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून या आणि याचा आनंद घ्या.